अप्रतिम। पुण्यातील अनेक मिठाईच्या प्रसिद्ध दुकानांना मोदकांचा पुरवठा करणारी मोदकांची भली मोठी फॅक्टरी कुठे आहे हे आपण आज पाहणार आहोत। त्याचबरोबर देशभरातील सेलिब्रिटींना पुण्यातील कुठले मोदक आवडतात हे देखील आपण आजच्या या मोदक स्पेशल फूड एक्सप्रेस मध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी मंदार गुंजारी, कॅमेरामन विजय राऊत तुम्हा सगळ्यांचं या मोदक स्पेशल फूड एक्सप्रेस मध्ये स्वागत करतो। पुण्यातील या भल्या मोठ्या फॅक्टरीमध्ये नक्की किती मोदक तयार होतात हे जसं आपल्याला पाहायचं आहे, तसंच अगदी लता मंगेशकरांपासून रतन टाटांपर्यंत आणि मुकेश अंबाणींपासून सचिन तेंडुलकरपर्यंत सगळेजण पुण्यातील कुठले मोदक खातात किंवा खाल्लेले आहेत आणि त्यांना ते का आवडलेत हे देखील आपल्याला पाहायचं आहे। चला तर मग पुण्यातील अनेक प्रसिद्ध मिठाईच्या दुकानांना या मोदकांच्या फॅक्टरीमधून मोदकांच्या कारखान्यातून मोदकांचा पुरवठा होतो आणि त्यानंतर ते मिठाई दुकानदार त्यांच्या ब्रँडनी हे मोदक विकतात। पुण्यातील कोथरूड भागात चालवली जाणारी ही मोदकांची फॅक्टरी मेढी कुटुंब चालवतं। इथं जर आपण बघितलं तर या महिला हातवळणीचे मोदक तयार करतायत, सारण मोदकांमध्ये भरलं जात आहे आणि हे असं सारण इथं तयार आहे। प्रत्येक पिशवीमध्ये भरून मोजून हे सारण तयार आहे। पलीकडे आपण बघितलं तर आणखी काही महिला आहेत, तिकडे पोटी दिसत आहेत आपल्याला, पिठी त्यामध्ये तांदळाची जी आहे ती तयार आहे। तर असा हा मोदकांचा कारखाना मेढी कुटुंब चालवतं। गणेशोत्सवामध्ये सुरुवातीला साधारणपणे किती मोदक तुम्हाला बनवावे लागतात? साधारण 50 ते 60 हजार मोदक बनवतो पहिल्या दिवशी। पहिल्या दिवशी, एका दिवसासाठी? हो हो। बरं, कधीपासून बनवता आपण? आता आज सकाळपासून सुरुवात झाली याची। बरं, एक दिवसामध्ये? नाही, किती वर्षांपासून बनवता? 15 वर्षांपासून बनवता। आता मोदक तर सगळेच बनवतात, घराघरामध्ये बनतात, अनेक दुकानांमध्ये। तुमच्याकडे इतकी मोठी मागणी आहे तर काय तुमच्या मोदकांचं वैशिष्ट्य सांगाल? आमच्या मोदकाच्या पारीपासून ते सारणापर्यंत तो दोन्ही गोष्टी चविष्ट असतात आणि त्यातनं केशर लावून आम्ही मोदक दिला जातो आणि तो हातवळणीचाच आपण करतो। अच्छा। तर इथं हे मोदक हातवळणीचे सारण त्याच्यामध्ये भरलं जातं आणि त्यानंतर पुढची जी प्रक्रिया होते ते इथे होते। इथं या मोदकांचा हा जो वरचा जो भाग आहे तिथे हे केशर लावलं जातं, त्यामुळे हे जे मोदक आहेत तर ते कोणत्याही ब्रँडनी जरी विकले गेले तर ते ओळखता येऊ शकतात, बरोबर? हे प्रत्येक मोदकाला असं केशर लावलं जातं आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे इथे या स्टीमरमध्ये हे मोदक जे आहेत ते ठेवले जातात। अनेक स्टीमर आपल्याला इथं दिसत आहेत। तर हा स्टीमर आहे, यामध्ये हे मोदक असे उकडले जात आहेत। एकावेळी साधारणपणे किती मोदक या एका मशीनमध्ये उकडले जाऊ शकतात आणि किती वेळ लागतो या मशीनमध्ये एकदा मोदक ठेवले की उकडायला? 20 ते 25 मिनिटात तयार होतात मोदक आणि ह्या स्टीमरमध्ये 600 होतात। पलीकडचा स्टीमर आहे त्याच्यात 800 होतात, त्या स्टीमरमध्ये पण 600 होतात। अच्छा। तर आपण जर बघितलं तर या एका स्टीमरमध्ये इतके सगळे मोदक एकावेळी तयार होतात आणि या प्रत्येक स्टीमरला हे असे काही आकडे लावलेले आहेत। इथं जर आपण बघितलं तर असे अनेक आकडे दिसतील, 1, 2, 3, 4, 5, 6, 8। तर काय आहे
ही आकड्यांचा अर्थ म्हणजे आपण जेव्हा केव्हा म्हणजे समजा 12 काट्यावरती समजा मोदकाचा आम्ही स्टीमर चालू केला तर अंदाजे 25 मिनिटांनी आपण ते काढण्यासाठी म्हणजे तिथे आपण 4 किंवा 5 चा आकडा आपण तो लावतो म्हणजे समोर घड्याळ आहे आणि घड्याळाकडे बघून इथले लोक ठरवतात की आपण समजा जर मोदक आत्ता ठेवलेला आहे यात उकडायला तर पुढचा समोरचा घड्याळाचा काटा जेव्हा 4 वरती येईल मिनिट काटा तेव्हा मोदक याच्यातून काढायचे आहेत हे गणित खूप महत्त्वाचं आहे अन्यथा काय होऊ शकतं अन्यथा मग ते मोदक फुटू शकतात किंवा ते तयार होऊ शकत नाही कच्चे राहू शकतात बरं तुमच्या मोदकाचं जे सारण आहे तर त्यामध्ये तुम्ही काय काय वापरता अर्थात खोबरं आणि गुळ हे तर सर्वच जण वापरतात गुळ खोबरं आणि वेलची गुळ खोबरं आणि वेलची तर आपण बघतोय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे मोदक यामध्ये उकडले जात आहेत आणि 25 मिनिटांनी उकडून ते तयार होणार आहेत तर उकडलेले हे मोदक इथं पॅकिंगसाठी तयार आहेत मोदक खायला जेवढे चविष्ट तेवढेच नाजूक देखील असतात त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक त्यांचं पॅकिंग करावं लागतं मेडीज त्यांच्या ब्रँडनी एका पॅकेटमध्ये 6 मोदक विकतात तर पुण्यातील मी जसं सुरुवातीला म्हटलं अनेक प्रसिद्ध मिठाईचे दुकानदार हे मोदक त्यांच्या ब्रँडने विकतात त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं होलसेल स्वरूपामध्ये विकण्यासाठी हे मोदक इथं अशा स्वरूपात त्यांचं पॅकिंग केलं जातं आणि ते लगेच ग्राहकांपर्यंत पोहोचावे लागतात आपल्यासोबत प्रसाद काणोलकर आहेत की जे स्वतः या मोदकांचं मार्केटिंग देखील करतात प्रसाद वेळेचं गणित खूप महत्त्वाचं आहे म्हणजे हे मोदक एकदम असे गरमागरम आहेत उकडलेले वाफाळलेले आहेत आता ते पॅक होणं आणि वेळेत दुकानात पोहोचणं आणि त्याच दिवशी ते ग्राहकांपर्यंत देखील पोहोचणं आता ह्याच्यामध्ये कसं होतं की आम्ही हे जे इथे मोदक ठेवलेले आहेत तुम्ही बघत असं इथं फॅन वगैरे चालू आहे थोडेसे थंड करायला ठेवलेले की जेणेकरून हे बॉक्समध्ये जेव्हा पॅक होतात त्यावेळेस त्याला कुठेही वाफ धरू नये किंवा ते गरम राहिले तर त्याचं जे सारण आहे ते अंबूस लागण्याची शक्यता असते कारण की ते शेवटी गुळ आणि कोबऱ्याचं सारण येतं तर त्यामुळे मग आम्ही करताना थोडंसं असं थंड झाले की आम्ही ते पॅक करतो ह्याच्यामध्ये हे जे मोदक दिसतात हे काही लोक काय करतात की गणपतीला सकाळचे त्यांची पूजा असते किंवा काय तर नैवेद्यासाठी म्हणून ते आजच नेतात फ्रीजमध्ये ठेवतात आणि उद्या एक त्याची वाफ काढतात त्यामुळे ते त्यांना परत ते नॉर्मल जे आहेत अशा कंडिशनला येतात त्यामुळे आमच्याकडनं हे मोदक आज जातात पण ते आजच्या आजच दुकानदारांकडनं फुटूनही चालत नाहीत कारण ग्राहकांना अगदी असा व्यवस्थित मोदक बरोबर अपेक्षित असतो तो बघितला त्यांचा आनंद त्यांना तो मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही ती काळजी घेतो आता तुम्ही इथे जे बघितलं तर आता हे जे मोदक आहेत हे आता मुंबईला चाललेले आहेत म्हणजे इथून मुंबईपर्यंतच्या ट्रॅव्हलिंगमध्येही ते सस्टेन व्हायला हवेत तर त्या हिशोबाने आम्ही सगळं हे पॅकिंगची आम्ही सगळी धुरा सांभाळतो आणि त्याप्रमाणे आम्ही पॅकिंग इथे किती लोक काम करतात म्हणजे अगदी सारण तयार करणं मोदक वळणं पॅकिंग करणं बरोबर आता इथे कसं आहे की आम्ही घरचे मित्रमंडळी आणि जे सगळे कामगार वर्ग आहे महिला कामगार जे तुम्ही आत्ता बघितला तर तो सगळा मिळून साधारण 100 ते 110 लोक आम्ही इथे असतो साधारण जो महिला वर्ग आहे तो 90 महिला आहेत त्या की ज्या सगळं मोदक वळणे करणे हे सगळं प्रोसेस त्या बघतात बाकी मग आम्ही पुढे पॅकिंग डिस्ट्रीब्युशन अशा सगळ्या गोष्टी आम्ही तशा आम्ही आमची आमची कामं वाटून घेतलेले तर अगदी वाफाळलेले अगदी गरमागरम हे मोदक आहेत आणि आतापर्यंत आता मी तुम्हाला म्हणणार आहे की हे तुम्ही एक टेस्ट करा म्हणजे तुम्हाला त्याचा एक अंदाज येईल त्याच्यामध्ये हा मोदक आपला अच्छा आधी असा छान असा फोडायचा आणि त्याच्यावरती एक अशी तुपाची धार असं आलं की मग ती खाण्याची मजा आहे तुम्ही हा मोदक आमचा टेस्ट करून मला खायचाच होता कारण आतापर्यंत बरंच बोलून झालं होतं मोदकाबाबत या माझ्याकडून आणि बोलणं खूप होतं प्रत्यक्ष जी चव आहे ना ती वेगळी आहे तर गरमागरम आहे अगदी म्हणजे वाफ निघते या मोदकातून आमच्या कस्टमर्सचे रिव्ह्यू आम्हाला असे आहेत की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात करू नये एकदम सॉफ्ट असं वरचं हे आवरण आहे तांदळाच्या पिठाचं
त्याचबरोबर आतमधलं जे सारण आहे ते अगदी नेमकं गोड आहे. नेमकं म्हणजे ना कमी ना जास्त. आणि त्यामुळे तुम्ही हे मोदक कितीही खाऊ शकता. बरोबर, अगदी कितीही खाऊ शकतात. पण काय होतं की आमचा मोदक हा साईजलाही मोठा आहे, त्यामुळे बाकीच्या जेवणाबरोबर साधारण एक माणूस 2 ते 3 मोदक आरामशीर म्हणजे कोण किती खाणार आहे वरती अवलंबून आहे. पण पुण्यामध्ये जर तुम्ही मोदक खरेदी करत असाल, मग तो कोणत्याही ब्रँडचा असेल, कोणत्याही दुकानात खरेदी करत असाल, अनेक नावं आहेत तिथं, ती नावं सांगण्याची गरज नाही. आणि त्या मोदकावरती जर तुम्हाला अशा पद्धतीनं वरती कळीवरती जर केशरी रंग दिसला, हे केशर दिसलं, तर तुम्ही अगदी सहज ओळखू शकता की तो मोदक पुण्यातील कोथरूडमधील या मेड इनच्या मोदकांच्या कारखान्यात तयार झाला तयार होणाऱ्या या मोदकांचा व्यवसाय होऊ शकतो हे नानासाहेब सरपोतदारांनी 60 वर्षांपूर्वी ओळखलं आणि मोदक बनवायला सुरुवात झाली. आज त्यांची या व्यवसायातील ही तिसरी पिढी आहे आणि या 60 वर्षांमध्ये सामान्य नागरिकांबरोबर फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील बड्या हस्तींनी या सरपोतदारांच्या मोदकांचा आस्वाद घेतला आहे. नक्की कसे तयार होतात हे मोदक आपण पाहूयात. इथे हे सारण तयार झालेलं आहे आणि नवं सारण जे आहे ते इथं तयार होतं आहे. हे जे भांडं आहे या भांड्यामध्ये हे खोबरं किसलेलं टाकलं जातं आहे. या खोबऱ्यासोबतच सारणामध्ये गुळाचा पाक जो आहे तो आता या ठिकाणी टाकला जाईल आणि त्यानंतर मग वेलची असेल, जायफळ असेल, हे यामध्ये टाकलं जाईल. मिश्रण जे आहे ते एकजीव केलं जाईल. हा तो गुळाचा पाक अगदी गरम असा आधी इथे चाळून घेतला जातो आहे चाळणीमध्ये आणि त्यानंतर यामध्ये मिक्स केला जाईल. तर खोबऱ्याच्या किसामध्ये हा पाक अगदी एकजीव होईपर्यंत या मशीनमध्ये तो मिक्स केला जाईल आणि मिक्स केल्यानंतर हे असं रूप या सारणाला येईल. हे सारण असं तयार होईल ज्याच्यामध्ये खसखस, मी म्हटलं तसं इलायची आणि जायफळ हे असतं आणि त्यानंतर मग हे मोदक वळायला सुरुवात होते. या मोदकासाठी जी वापरली जाणारी पिठी आहे ती पिठी देखील कोकणातून मागवली जाते कारण त्याच्यामध्येच सगळी गंमत आहे किंवा त्याच्यामध्येच चवीचं वैशिष्ट्य आहे असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत किशोर सरपोतदार आहेत. सर, कोणी कोणी तुमचे मोदक आत्तापर्यंत खाल्लेले आहेत? खरं सांगायचं तर चित्रपट व्यवसायामुळे देवानंदजींपासनं, मोहम्मद रफी साहेबांपासनं, बालगंधर्वांपासनं, सूर्यकांत चंद्रकांत असतील, दादा कोंडके असतील, शफी इनामदार हा आमचा फार फॅन होता. म्हणजे भक्ती बर्वे, शफी इनामदार कायम मोदक खायला आमच्याकडे यायचे आणि ते आत्तापर्यंत विक्रम गोखले, नाना पाटेकर, लता दिदी, हृदयनाथ मंगेशकर, मंगेशकरांना दरवर्षी आमचेच मोदक ते खातात. आणि शैक्षणिक क्षेत्रातले आपले पी डी पाटील सर, तरिता शंकर, इंदिरा इन्स्टिट्यूट, राजकीय व्यक्ती, राजकीयांपैकी शरदराव पवार, अजितराव पवार, अडवाणी साहेब, सोनिया गांधी आणि सगळेच, म्हणजे
यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव चव्हाणांच्या आग्रहामुळे दिल्ली पुणे गेस्ट सुरू केलं होतं माझ्या काकांनी. त्यामुळे गदी माडगुळकर, प्रके आत्रे, पु ल देशपांडे या सर्व लोकांचा राबता असायचा आणि एक आवडीची गोष्ट म्हणजे उघडीचे मोदक. तर ही सगळी नावं आपण ऐकल्यानंतर आणखी कोणी हे मोदक खायला हवेत, या मोदकांची जी टेस्ट आहे ती सिद्ध व्हावी असं काही राहत नाही. तर या मोदकांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही म्हटलात तसं की बाबा ही पिठी, तर काय असं आहे की तुम्हाला हे जे पीठ आहे ते कोकणातूनच मागवावं असं वाटतं? याचा एक स्वाद जो आहे ना, हा जो पारंपरिक पदार्थ आहे हा कोकणातला आहे आणि तिथल्या तांदुळाची जी एक स्वाद असतो ना तो फार वेगळा असतो. आणि याच्यामध्ये दोन तांदुळाचं आम्हाला मिश्रण करावं लागतं, त्याच्यात तो कोकणातला जो लोकल तांदूळ आहे तो आणि मग त्याला स्वादासाठी आम्ही आंबेमोहर किंवा इंद्रायणी याचं आम्ही मिश्रण करतो. अच्छा, म्हणजे दोन तांदळांची पिठं एकत्र केली जातात इथे आणि त्याचा वापर केला जातो. इथं हे मोदक वळले जात आहेत आणि वळलेले मोदक अशा प्रकारा अशा प्रकारे इथे उकडले जातात. इथे अगदी वाफ बाहेर पडलेली आहे आणि गरमागरम मोदक तयार आहेत इथे आणि बघितल्यानंतरच आपल्याला लक्षात येतं की या मोदकाचा आकार, मात्र हे सर्पोद्दारांचे मोदक तुपासोबत खायचे असतात कारण जिथे हे मोदक जातात तिथे तूप ही जातं. बरोबर. आता नुकतंच आम्ही मुकेश अंबानींना सुद्धा मोदक अंबानी नाही दिले हो, आणि अभिजित दादा पवारांनी हे मोदक अंबानींपर्यंत पोहोचवले आणि मला असं वाटलं की ते खातील की नाही शंका होती, पण तिथून त्यांना फोन आला की त्यांनी खूप आनंदाने त्याचा आस्वाद घेतला. आता थोड्याच दिवसांमध्ये मग अदानींकडेही तुमचे मोदक जायला हरकत नाही. आता कालच पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सगळे सिनेटचे गोळा झाले होते, नवीन कुलगुरू होते आणि त्यांनी आवर्जून काल मोदक पार्टी तिथे केली. तुमच्या या मोदकांची किंमत काय असते? ही आता आम्ही 30 रुपयाला मोदक घेतो. एक मोदक हा 30 रुपयाला. हे जे आपले पारंपरिक मोदक आहेतच, त्याचबरोबर इतर कोणत्या प्रकारचे मोदक तुम्ही तयार करता? पारंपरिक मोदकांमध्ये आता काय आहेत, नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स केली जातात. तर आमच्याकडे आम्ही आंबा मोदक म्हणून स्पेशालिटी आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला आता विविध फ्रूट्स असलेले मिक्स फ्रूट, ड्राय फ्रूट अशा वेगवेगळे तुम्ही सारणामध्ये जिन्नस घालून तुम्ही ते मोदक बनवू शकता. तसंच आम्ही सिझलिंग मोदक विथ आईस्क्रीम पण आम्ही इंट्रोड्यूस केलेलं होतं 4-5 वर्षापूर्वी, त्याला पण उत्तम प्रतिसाद होता. हातवळणीचे हे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. अगदी सुंदर अशा पाकळ्या या मोदकांना आपण इथे बघतो आहोत आणि मी जसं म्हटलं की हे मोदक फक्त तुपासोबतच खाल्ले जातात. आधी हे मोदक चमच्यांनी असे फोडले जातात, अगदी वाफाळलेले मोदक आहेत आणि त्यावरती त्यानंतर हे तूप टाकलं जातं आणि हे तूप या मोदकाच्या आतमध्ये मुरतं आणि त्यानंतर हे मोदक अशा पद्धतीनं तुमच्या समोर येतात. मी आत्तापर्यंत तुम्हाला बरंच काही सांगितलं या मोदकांबद्दल, मात्र आता प्रत्यक्षात खाऊन बघतो. कोण भाजेल अप्रतिम, जो एक सॉफ्टनेस आहे ना या उकडीमध्ये तो आणि जे सारण आहे ना ते परफेक्ट आहे. कुठेही कमी जास्त गोडवा नाही, अगदी जेवढा गोड हवा तेवढाच. आणि आतमध्ये तुम्हाला वेलची असेल, जायफळ असेल, या सगळ्यांचा स्वाद जो आहे तो जाणवतो. उकडीचे मोदक तर प्रत्येक घरी केले जातात, पण सरपोतदार सरांनी जे सांगितलं की ही पिठीवरची इतकी सॉफ्ट आणि चवदार का होते, तर दोन प्रकारची तांदळाची पिठं ते ही उकड तयार करण्यासाठी वापरतात आणि ती जी गंमत आहे ती खाताना जाणवते आपल्याला. आणि हे वरून टाकलेलं तूप
भारतातील बऱ्याच बड्या हस्तींनी हे मोदक खाल्लेले आहेत, त्याच्यामध्ये आता माझाही समावेश झाला. गंमत आहे तर हे मोदक नक्की ट्राय करा. कॅमेरामन विजय राऊत, समंद आरगुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.